नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रावसाहेब चौधरी ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आज आपण बदलणारा विद्युत रोध किंवा रेजिस्टन्स पेन्सिल हा प्रयोग पाहणार आहोत आपल्याला माहिती आहे की कोणत्याही पदार्थातून विद्युतधारा वाहते तेव्हा तो पदार्थ सुवाहक असतो आणि ज्या पदार्थातून विद्युत धरा वाहत नाही तो पदार्थ दुर्वाहक पदार्थ असतो तर या प्रयोगासाठी लागणारं साहित्य आहे एक लाकडी स्टँड स्लीपरचा तळ बल्बसह होल्डर पेन्सिल क्रोकोडाईल पिन सेप्टी पिन आणि दीड होल्डच्या तीन बॅटरी अशा पद्धतीनं सर्व साहित्याची जोडणी केली असता पेन्सिल जी आहे ती अशा पद्धतीनं तासून घ्या की जेणेकरून तिचं ग्रॅफाईड हे पूर्णपणे आपल्याला दिसेल कारण या प्रयोगामध्ये ग्रॅफाईड हेच विद्युत रोधाचं काम करणार आहे आपण जेव्हा विद्युतधारा सुरू करतो तेव्हा परिपथ पूर्ण होतो आणि बल्ब आपल्याला पूर्णपणे प्रकाशित झालेला दिसतो परंतु जसजसं आपण डाव्या बाजूला जाऊ तसतसं ग्रॅफाईड हे परिपथामध्ये येतं आणि आपल्याला विद्युत रोध वाढलेला दिसतो आणि बल्ब कमी प्रकाशित झालेला दिसतो पुन्हा आपण जसजसं उजव्या बाजूला जाऊ तसतसं ग्रॅफाईड हे विद्युत परिपथातून कमी होतं आणि आपल्याला बल्ब हा जास्त प्रमाणामध्ये प्रकाशित झालेला दिसतो अशा पद्धतीनं आपण या प्रयोगाच्या सहाय्यानं बदलणारा विद्युत रोध म्हणजे काय ते पाहू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असाच एक मजेदार व्हिडिओ घेऊन धन्यवाद